सावळा गोंधळ, पहिली पास व्यक्ती करतोय आरक्षणाचं सर्वेक्षण, मराठा समाजात तीव्र संताप. राज्य मागासवर्ग आयोगातर्फे होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी कराण्याच्या सर्वेक्षणासाठी चक्क पहिली पास चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर शहरात चक्क शिपाई, बिगारी, सुरक्षारक्षक यांचीही प्रगणक म्हणून नियुक्ती केल्याने गोंधळ उडाला आहे. अशाच एका प्रगणक म्हणून नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करणाऱ्या बहुतांश चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, काहींना इंग्रजी मराठी लिहिता वाचता येत नाही. अशा स्थितीत आम्ही सर्वेक्षणाचे काम कसे पूर्ण करणार असा प्रश्न या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच सर्वेक्षणासाठी अहमदनगर महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या अनेक महिलांचीही नियुक्ती करण्यात आली. यातील बहुतांश महिलांचे शिक्षण जेमतेम 4 ते 9 वी पर्यंत असल्याचं त्यांना सर्वे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदनगर.